राम पुण्या स्वागत चॅनलमध्ये पुण्याच्या स्वागत विशेष भागात. त्या मित्रांनो, आता पावसाळा खूप जोरात सुरुवात झालेला आहे. त्याचप्रमाणे आता पण जात आहोत चव्हाळ्याला. खूप पाणी इकडे आलेलं आहे, तर तिकडे बघूया जाऊया, तिकडे बघूया काय चांगला सीन आहे. कारण मागची पण व्हिडिओ केली होती, तर आता आपण परत राऊंड मारत आहोत. तर चला मित्रांनो. फायनली आपण इथं पोहोचलो आणि आणि हा जो पर्यटन स्थळ आहे तो सगळ्यांच्या चिपळ्याचं लोकप्रिय स्थळ आहे. आता पहिली वर्ष शांती भेटते घेऊन, कारण आहे नेचर साईडला. आणि मित्रांनो, मेन म्हणजे आता आम्ही वर चढत आलो, तिकडे खाली थोडीभर झाडं पडली आहे. सावकाश वरती या, कारण एकदा पाय अडकून पाण्याचा धोका आहेच तसा. आज एवढं बघा लागायचं आहे आणि तुम्ही सीन बघा, एन्जॉय करा. कसं वाटलं तेव्हा सांगा. तर मित्रांनो, अवकाळी पाऊस सुरू झालाय. अचानक हा आलेल्या पावसामुळे आम्ही भर भिजत असताना रिटर्न आलेलो आहोत. रिटर्न आलो आणि मेन म्हणजे इकडे जेव्हा सावकाश झाड पडलाय, एकदम मोठा असं झाड पडलाय. बापरे, प्रणित मी काय म्हणतो, नाही तो पाय जायचा तर जाऊ दे, आता काय करणार. गणपती बाप्पा मोरया. परत नाही येणार. ऐक, तर मित्रांनो, एक डेंजरस फोटोग्राफी चालली इथं. प्राणी इथं तर कातलावर उभा आहे, एवढा पण काय पाणी नाही आहे. पाण्याचा जो वाहत आहे एवढा पण नाही, एवढा पण जोरात काय पाणी वाहत नाही, त्याच्यामुळे आहोत आम्ही. अरे प्राणी, थबा छोटा धबधबा लहान मुलांसाठी. हो, इथं झोपायचं नाही तुझ्यासाठी, एवढासा बाद झाला. मित्रांनो, आता पावसात पण चांगली गती पकडला आणि पाणी वरून खाली आलं नाही, पैसे पाठीमाठी वरून पाठी झालो. तर आता आम्ही निघालो पुन्हा धोती शूट घेऊ आणि घर निघतो. चला, तिकडे पाणी नव्हतं. आता तिकडचा तो बारकाचा दिसतोय ना तुम्हाला, तिकडं पाणी नव्हतं मागाची. आम्ही आलो तेव्हा जेव्हा मी ते उभं राहिलो तेव्हा पाऊ एवढा आला होता. मी तर विचार माझा. चला मी तो सकाळपासून लय गरम होत होतं. मला एवढा अंदाज वाटला की एवढा एका टायमाला एवढा पाऊस भेटेल. भीती याची आहे की आता खाली पाणी भेटते की त्याला काय होतं काय समजत नाही. कारण सकाळी मी जिल्ह्यात जेव्हा गेलो होतो तेव्हा आपला जो जुना काळ बरोबर म्हणजे तिकडचा जो रोड आहे तिकडे खूप पाय घातला होता. आता तरी अर्धा एक तास झाला तर पाऊस मानसॉप पडतोय.
तिकडे काय झालं तिथं काय सांगू शकत नाही, तर आपण जावे का ना. मित्रांनो मागायला जेव्हा वाट होती तिकडे पण जरा काहीतरी माणसासाठी येण्याचा गाडी सोय करायला पाहिजे, कारण पाणी लागलं खूप. आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा इथं काय म्हणजे एवढं पाणी साचलं नव्हतं, आता भरपूर एवढं पाणी साचलंय ना की ते चालायला चालणार कसं, जाणार कुठून असा विषय चालू आहे. काय माहिती थोडीफार जरा इथं सवस चढावर त्यांनी काहीतरी करावं, अपडेट करावं जरा चांगलं. मित्रांनो आता आपली व्हिडिओ शेवट आहे आणि तुम्ही ती बघू शकता की खूप चांगल्या प्रकारे आता दिसत आहे. आणि मगाशी कसं थोडे वाफा पण मारत होत्या थोड्याभर, आम्हाला एवढा अंदाज लागला नाही की पाऊस एवढा जोरात येईल की शूट करायला पण इम्पॉसिबल झालं नव्हतं, तरी आम्ही थोडीफार शूट घेतले जेणेकरून बघा. आणि नक्की इकडे या, खूप भारी भारी स्थळ आहे पर्यटन म्हणतात तर. आणि चिपळूणचा कसा आवडता मेन पॉप्युलर स्थळ हाच आहे. आणि नक्की या आणि व्हिडिओ आवडले की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बघूच करीत. आणि हा मित्रांनो शेवट म्हणजे तुम्ही वर जाताना तुम्ही इकडनं त्यानंतर फोटो थोडा गेलात ना की इथं एक झाड पडलाय, ते झाड पडल्यामुळे ना मित्रांनो ना तिकडे वर जात कठीण होतं. त्याप्रमाणे यांच्या सावकाश वर जावा, कारण पाय एका दुसऱ्या आमच्या दोघांवर सटकली आहे, तरी आम्ही एक आता बचाव केला. जरा झाली होती वाट झाली होती पण वर जरा थांबवून जा बाकी काय नाही, तरी वर घ्यायचा खूप चांगला सीन बीन बघायला भेटेल तुम्हाला आणि मन पण सुरेश होईल. व्हिडिओ इथं संपते, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आनंद भाव, जय हिंद, जय महाराज. त्यांच्या काळजात भरली शहाणी, उंची माडांची जवळ.